शतनव ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवियेच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि दुसऱ्या अध्यायाच्या तेरा वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे आज चौदाव्या वचनापासून पुढे आम्ही पाहणार आहोत तर माझ्यासोबत उघडा लेवियेचे पुस्तक दुसरा अध्याय चौदा ते सोळा वचने आपण वाचूया परमेश्वरा प्रित्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथम उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातला दाणा म्हणजे हिरव्या कणसाच्या चोळून काढिलेल्या ओंब्या प्रथम उपजाचे अन्नार्पण म्हणून आण त्यावर तेल ओत व धूप ठेव हे अन्नार्पण होय चोळून काढिलेले दाणे व तेल ह्यापैकी काही व सर्व धूप स्मारक भाग म्हणून याचकाने जाळावा हा परमेश्वराप्रित्यर्थ हव्य होय श्रोत्यानो प्रथम उपजाचा सण ज्याविषयी लेवेचे पुस्तक तेविसावाध्याय नऊ ते चौदा वशनांमध्ये सांगितले आहे तो अन्नार्पण तसेच वल्हांडणाचा सण होता लिवेचे पुस्तक सहावा अध्याय चौदा ते तेवीस वशनांमध्ये अन्नार्पणाचा नियम सांगितलेला आहे निर्गमचे पुस्तक एकोणतीसावा अध्याय एकोणचाळीस आणि चाळीस वशनांप्रमाणे असं प्रकट होतं की सकाळ व संध्याकाळच्या होमार्पणासोबत अन्नार्पण सुद्धा केल्या जात असे अन्नार्पण ख्रिस्ताला त्याच्या पावित्र्यामध्ये समोर ठेवते त्याचप्रकारे विश्वासनाऱ्याचे ख्रिस्तामध्ये जे पावित्र्य आहे ते दर्शविते ख्रिस्ताचे सिद्ध मानवत्व प्रगट करते आता आपण तिसऱ्या अध्याकडे वळत आहोत ह्या अध्यामध्ये गुराढोरांचे अर्पण शेरडा मेंढरांच्या कळपातून अर्पण आणि बकऱ्याचे अर्पण शांतर्पणाचा नियम ह्याविषयी सांगण्यात आलेले आहे हे अर्पण विश्वासनाऱ्यांची ख्रिस्ताद्वारे पित्याशी असलेली जी सहभागिता आहे तिला दर्शविते शोधानं आम्ही फक्त प्रभू ख्रिस्ताद्वारेच परमेश्वराजवळ येऊ शकतो तोच एक मार्ग आहे कोणतेच अर्पण ख्रिस्तामध्ये असलेल्या तेला व त्याच्या गौरवी पैलूंना समोर ठेवू शकत नाही ज्याप्रकारे त्याच्या पृथ्वीवरील जीवनाला माहिती करून घेण्याकरिता आम्हाला चारही शुभवर्तमानांची आवश्यकता पडते तसेच लेवेमधील पाच ही अर्पणे येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व व कार्य पाहण्याकरिता आवश्यक का आहेत आम्हाला दिसेल की शांतर्पण व होमार्पण ह्यामध्ये फार सारखेपणा आहे परंतु ह्यामधील अगदी सूक्ष्म अंतर आता आम्ही पाहणार आहोत शांतर्पण सुद्धा एक विशेष अर्पण आहे शांतर्पण ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले रक्त सांडून जी शांती दिली त्याविषयी बोलत नाही कारण ह्याचा संबंध पापाशी आहे व ते असुवासिक हव्याच्या खाली येते ते ख्रिस्त ज्याला पापांसाठी आमची शांती करण्यात आले त्याच्याशी संबंधित आहे पॉल कलसेकरासपत्र पहिला अध्याय वीस ते बावीस वशनांमध्ये लिहितो कलसेकरासपत्र पहिला अध्याय वीस ते बावीस वशने आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समिट करावा हे पित्याला बरे वाटले जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमासाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला ह्यासाठी की त्याने पवित्र निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे श्रोतनो हे शांतार्पण आहे ह्यापेक्षा शांतार्पण त्या शांतीविषयी विशेष करून सांगते ज्याविषयी पॉल इफिस करास पत्र दुसरा अध्याय तेवीस ते बावीस ह्या वचनांमध्ये सांगतो माझ्यासोबत उघडा नवीन करारातील इफ्फिस करास पत्र ह्याचा दुसरा अध्याय ते बावीस वचने परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला हा कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे त्याने दोघास एक केले आणि मधली आड आण भिंत पाडली त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले हे वैर म्हणजे आज्ञा विधींचे नियमशास्त्र यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जीवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या उभयो त्यांचा उभय प्रवेश होतो तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात प्रेषित व संदेशे ह्या पायावर तुम्ही रचिलेले आहात स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोणशील आहे त्याच्यामध्ये सबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्याद्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आह श्रोत्यानो ती शांती जी विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताद्वारे आत्म्यात पित्याच्या सहभागितेत आणते त्या शांतीविषयी ही वचने सांगतात शांतारपणात वधस्तंभावरील रक्ताद्वारे जी शांती ख्रिस्ताने आम्हाला दिली त्यावर भर नाही परंतु त्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे तो आमची शांती आहे ह्यावर भर आहे तो सर्व विश्वासणाऱ्यांचे एकत्रित येण्याचे आणि पित्याशी सहभागिता करण्याचे ठिकाण आहे व्यक्तींना कुटुंबांना समाजाला विभिन्न जातींना राष्ट्राला अलग करणाऱ्या भिंतींना पाडणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे ख्रिस्तामध्ये सर्वांना एक करण्यात आले आहे हेच प्रेषित योहान योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि तिसऱ्या वचनामध्ये सांगतो योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि तिसरे वचन जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याबरोबर आहे श्रतनु शांतारपण आम्हाला एकत्र आणते हे तेव्हाच होते जेव्हा मी ख्रिस्ताच्या भोवती भेटतो व एकमेकांकडे ओढल्या जातो विश्वासणाऱ्यांशी सहभागिता करण्यात मला काहीच वावगे वाटत नाही ख्रिस्ताभोवती जेव्हा मी एकत्र येतो तेव्हा आम्ही सर्व एकाच पातळीवर असतो आम्ही सर्व मिळून ख्रिस्ताचा आनंद उपभोगू शकतो आता पहिलं वचन बघा काय सांगतं लिवयचे पुस्तक तिसरा अध्याय आणि पहिले वचन कोणाला शांतरपणाचा यज्ञ करावायचा असेल व तो गुरा ढोराचा करावायचा असेल तर यज्ञ पशु नर असो किंवा माती असो तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा शांतरपण हे एका अर्थाने बहुव्यापी होते ख्रिस्ताने वधस्तंभावरील रक्ताद्वारे जी शांती स्थापित केली त्याद्वारे एक पापी व्यक्ती परमेश्वराकडे येऊ शकते त्या शांतीद्वारे परमेश्वराची सहभागिता व जवळीकता होऊ शकते ख्रिस्त आणि त्याने आम्हाला सोडविण्याकरिता केलेले कार्य ही शांतीकरिता पर्याप्त आहे शांतार्पणाचा भर मुख्यत्वे करून जवळीकतेवर आहे शुभवर्तमान पाप्यांना काय सांगते शो ते असे आहे परमेश्वर तुम्हाला व मला म्हणतो तुम्ही सर्व हरवलेले आहात तुम्ही सर्व माझ्यापासून दूर गेलेले आहात म्हणून मला तुम्हाला अनंत काळच्या अंधकारात नेहमीसाठी टाकावे लागणार जर श्रोत्यानो परमेश्वराने असे केले असते तर तो न्याय व पवित्र आहे म्हणून सर्व स्वर्गदूतांनी त्याच्या नावाची स्तुती करून जय जयकार केला असता परंतु ख्रिस्ताने आमच्यासाठी जे काही केले त्यामुळे परमेश्वर संतुष्ट आहे आणि त्यामुळेच आम्ही देवाजवळ येऊ शकतो शुभवर्तमानाचा संदेश आहे परमेश्वराने मेल केला आहे काय आपण मेल केला आहे हे सुवार्थ आहे परमेश्वर आमच्याकडे वयला आहे काय आपण ख्रिस्ताकडे वयला आहात ख्रिस्ताने जे काही केले त्यामुळे तो आम्हाला स्वीकारतो काय आपण ख्रिस्तामध्ये व त्याने जे काही केले त्यामुळे संतुष्ट आहात काय आपण त्याच्याजवळ येऊन त्याच्याशी सहभागिता करण्यास तयार आहात ही शांती आहे जी आम्ही सर्व प्राप्त करू शकतो शांतार्पण हे बऱ्याच बाबतीत होमार्पणापेक्षा अलग आहे होमार्पणात फक्त नराला बळी करण्यात येत असे परंतु येथे नर किंवा मादी दोहोंपैकी कोणाचाही बळी चालत असे परंतु तो निर्दोष असायला हवा असे अर्पण करणाऱ्याला ख्रिस्तासारखा निर्दोष बळी सापडणे शक्य नव्हते परमेश्वर ख्रिस्ता ते आम्हाला सांगते शांत सापडते मादी अर्पिण्याकरिता परवानगी देण्यात आली होती येथे श्रोतनो अर्पण करणाऱ्यांना ख्रिस्ताचा आनंद मिळावा हे लक्ष समोर ठेवलेले आहे कारण परमेश्वराला ख्रिस्तात जे सापडते ते अर्पिणाऱ्याला कधीच सापडत नाही आणि ह्या ठिकाणी आम्हाला अर्पण करणाऱ्यांना ख्रिस्ताचा आनंद मिळावा हे ध्येय आहे तिसरा दुसरं वचन बघा तो म्हणतो त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती टाकावे येत हे अर्पण होमारपणाप्रमाणेच आहे किसाने चौथं परमेश्वरा प्रित्यर्थ शांतरपणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करावायचा तो भाग हा आतड्यांवर असलेली चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी दोन्ही गुर्दे त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावी ह्या ठिकाणी होमार्पणात व शांतारपणात असलेला फरक सांगण्यात आलेला आहे त्या विधीवर संपूर्ण होमार्पण ठेवण्यात येत असे शांतारपणात फक्त काहीच भाग येत असे तो भाग सुद्धा स्पष्ट केला जाई जो निवडलेला हिस्सा असे ज्या चरबी व आतला भाग असे हे सर्व गुप्त जे धन आहे जे लपलेले धन आहे उत्तम मौल्यवान गुण व ख्रिस्ताच्या चारित्र्याचे जे अमूल्य महत्व आहे जे फक्त परमेश्वरालाच ठाऊक आहे त्याविषयी सांगते अनेकदा श्रोतांनो लोक प्रतिष्ठित व्यक्तीविषयी खोट्या नाट्या गोष्टी पसरवून त्या व्यक्तीची निंदा नालस्ती करतात परंतु त्या व्यक्तीविषयीचे सत्य त्याच्या प्रिय लोकांना व इतर काही लोकांना ठाऊक असते आणि त्यांना माहीत असते की त्या सर्व गोष्टी खोट्या आहेत तसेच ख्रिस्ताविषयी सुद्धा अनेक गोष्टी बोलण्यात आल्यात ज्या खऱ्या नव्हत्या आणि आता सुद्धा बोलण्यात आत येत आहेत ज्या खऱ्या नाहीत परमेश्वराला त्याच्याविषयी सर्व माहिती आहे जे आज तुम्ही आणि मी पाहतो त्यापेक्षा परमेश्वर ख्रिस्तामध्ये अधिक काही पाहतो परमेश्वर आतील भाग पाहतो आम्हाला खरोखर त्याच्याविषयी माहिती नाही म्हणून पॉल पत्र तिसरा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये म्हणतो फिल्पेकरास पत्र तिसरा अध्याय दहावे वचन हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता त्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावे हे अर्पण सर्व पूर्णपणे जळत असे जे ख्रिस्ताचे संपूर्ण समर्पण व त्याची मानवरूपात झालेली परीक्षा आणि दुःख सहनाविषयी सांगते हे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य असेल असे सांगितले आहे ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर भर आहे त्याच्या कार्यावर नाही त्याचे परिपूर्ण जीवन दृष्टिशेपात आहे पापांकरिता त्याचा मृत्यू दृष्टिशेपात नाही त्याच्या जीवनातील दुःख सहन ह्या जगाच्या पापाकरिता नव्हते वधस्तंभावर सुद्धा श्रोत्यानो पहिले तीन घंटे त्याचे दुःख त्याच्या यातना मानवाच्या हातात त्याचा जो छळ करण्यात आला त्याप्रमाणे होते शेवटल्या तीन घंट्यात मात्र तो वधस्तंभ एक वेदी बनला ज्यावर देवाचा पुत्र अर्पिला गेला त्या शेवटल्या तीन तासात काय घडले ते अंधकाराने पडदा टाकून मानवापासून लपवले आणि परमेश्वराने त्याला कशाप्रकारे दुःख दिले त्याला काय सहन करावे लागले ते मानव पाहू शकला नाही एशयाचे पुस्तक त्रेपणाध्याय आणि दहावं वचन आम्हाला सांगतं एशयाचे पुस्तक त्रेपणाध्याय दहावे वचन त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जेस आले त्याने त्याला पिढीले त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल लक्षात घ्या की शांतरपणाला गौरवाचे पूर्ण दृश्य आम्हाला दाखवितात आता आपण सहा सात वचने वाचूया परमेश्वरा प्रित्यर्थ कोणाला शांतरपणाच्या यज्ञासाठी शेरडा मेंढराचे अर्पण आणावायचे असेल तर ते नर असो किंवा माती असो त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे त्याला कोकरांचे अर्पण करावयाचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे कोकरा ख्रिस्ताचे चरित्र फार विलक्षण रीतीने समोर ठेवतो हो म्हणून शांतरपणात तो, शांतर तो अर्पण म्हणून योग्य ठरतो परंतु ह्या विरुद्ध बैल किंवा वासरू आमच्या प्रभूची सेवकाच्या रूपातली सेवा समोर ठेवतात हो बैल श्रोतनु पाळीव प्राणी आहे ज्याला ओझे वाहण्याकरिता शेतात नांगर चालविण्याकरिता प्रवासासाठी आणि इतर कामांसाठी उपयोगात आणल्या जाते बैल सेवक व मानवाचा मित्र आहे बैल ख्रिस्ताचे सेवकाचे रूप दर्शवितो हा ख्रिस्ताच्या आम्हाला हे समजून घ्यायचे आहे की ख्रिस्त सेवकाच्या रूपात मानवासाठी काहीही करणारा नव्हता तो मानवाच्या आज्ञेप्रमाणे धावत नव्हता मार्गचे शुभवर्तमान त्याला देवाच्या सेवकाच्या रूपात जो देवाची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला त्या रूपात आमच्या समोर ठेवते तरीसुद्धा कोकरा ख्रिस्ताचा मानवाशी जीवन आणि मृत्यू ह्यामध्ये जो संबंध आहे त्याला समोर ठेवतो काय आपण कधीही लक्षात घेतले आहे त्याच्या सेवेच्या सुरुवातीच्या काळात बप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्याविषयी युहान शुभवर्तमान पहिला अध्याय एकोणतीसाव्या वचनामध्ये म्हटले योहान कुरु पहिला अध्याय एकोणतीसावे वचन हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा हे त्याच्या कार्यासंबंधी आहे नंतर त्याने योहानचे शुभवर्तमान पहिला त्या छत्तीसाव्या वचनामध्ये म्हटले हा पहा देवाचा कोकरा ज्याद्वारे त्याच्या व्यक्तित्वाला त्याने दर्शविले शोधानो सुरुवातीपासूनच कोकरा ख्रिस्ताचे गुण आणि योग्यता दर्शवितो जगाचे पाप स्वतःवर घेऊन मानवाची जागा घेण्याकरिता मानवाला ज्या यातना जी शिक्षा होणार होती ती सहन करण्याकरिता तो ह्या जगात आला सगळ्यात पहिले अर्पण जे हाबेलने केले होते ते कोकऱ्याचे होते यशाचे पुस्तक त्रेपन्नावा अध्याय स्पष्ट करतो की ख्रिस्ताने आमची जागा घेतली त्याने आमचे सर्व पाप स्वतःवर घेतले यशाचे पुस्तक अध्याय सातवचन बघा त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोशिले आपले तोंड सुद्धा उघडिले नाही वधावयास असलेल्या कोकराप्रमाणे लोकर गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला त्याने आपले तोंड उघडले नाही शोधानु त्याला कोकरा म्हणून चित्रित करण्यात आले कोकऱ्याने आमची जागा घेतली त्याला त्याच्या सुद्धा कोकरा म्हणण्यात आले प्रकाशित वाक्य अर्थात प्रगटीकरणाचे पुस्तक पाचवा वा अध्याय आणि सहावं वचन सांगतं प्रकटीकरणाचे पुस्तक अध्याय सहावे वचन तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये मध्ये आणि वडील मंडळ ह्यांच्या मध्ये ज्याचं जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभारला मी पाहिला त्याला सात शिंगे व सात डोळे होते ते सर्व पृथ्वीवर पाठविलेले देवाचे सात आत्मे आहेत पुन्हा जेव्हा तो गौरवात वापस येईल तेव्हा तो कोकरा असणार प्रगटीकरणाचे पुस्तक सहा वाध्याय सोळा आणि सतरा वशने बघा प्रगटीकरणाचे पुस्तक सहा वाध्याय सोळा आणि सतरा वशने आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले आम्हावर पडून राजसनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा सर्व अर्पणांमध्ये कोकरा बहुदा सगळ्यात अधिक पूर्ण प्रतिनिधित्व करणार आहे आता आपण आठ ते दहा वशने वाचूया लेबीएसचे पुस्तक तिसरा अध्याय आठ ते दहा वशने त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व वा दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा आणि अहरुणाच्या मुलांनी त्याचे रक्तवेदीवर सभोवती टाकावे परमेश्वराप्रित्यर्थ शांतरपणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम कराव्याचा तो भाग हा त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढिलेले चरबीदार शेपूट आतण्यावर असलेली चरबी दोन्ही कुर्ते त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी व गुर्द्यापर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावी विधी सारखाच होता चरबी देवाचा भाग होते ह्याला उत्तम भाग चरबी असलेला प्राणी सगळ्यात चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा आहे असे समजून जे उत्तम ते परमेश्वराला अर्पिल्या जाई श्रोतनू चरबीला उत्तम समजण्यात आणि ह्याला पुरावा म्हणून आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बरीच उदाहरणे सापडतात परमेश्वराने उत्तम तेच अपेक्षिले ह्या ठिकाणी आम्ही शांतर्पणाचा पूर्ण व सखोल अर्थ पाहतो परमेश्वरासोबतची सहभागिता ख्रिस्ताच्या रक्तावर आधारित आहे हे, हे खरे आहे परंतु ह्या सहभागितेचा दुसरा पैलू आहे ज्याला पूर्ण व शेवटची करण्यासाठी विश्वासणाऱ्याच्या जीवनाचे पूर्ण समर्पण दिसायला हवे हे दोन्ही पैलू ख्रिस्ताने मत्ते कृष्णवर्तमान अकरावा अध्याय आणि अठ्ठावीसाव्या वचनामध्ये जे विलक्षण व आगळे आमंत्रण दिले त्यामध्ये संमिलित आहे हे वचन आम्हाला सांगतं अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व मस्कड या म्हणजे मी तुम्हा विसावा देन हा विसावा श्रोत्यानो सुटकेचा विसावा आहे तो मत्ते कृष्णवर्तमान अकरावा थे एकोणतीस आणि तीस वचनांमध्ये म्हणतो मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल कारण माझे जूर सोयीचे व माझे ओझे हलके आहे हा विसावा जो आम्हाला मिळतो तो चरबीद्वारे समोर ठेवण्यात आला आहे हा विसावा समर्पणाचा विसावा आहे चरबीदार शेपूट हे एका विशिष्ट जातीच्या मेंढराला लागू पडते जे फक्त त्याच भागात होत असत ज्याची शेपटी फार वजनदार आणि चरबीदार असे अकरावं वचन बघा आणि ह्याचा याचकाने वेदीवर होम करावा हे परमेश्वर प्रित्यर्थ हव्यान्न होय हे एक विलक्षण पोटवाक्य आहे ज्याला काही लोकांनी अन्य लोकांच्या अर्पणाशी जोडण्याचा प्रयत्न केला हद्दोनच्या अश्रुरी कोरीव गोष्टींवरून आम्हाला कळतं की अर्पिणारे देवी देवतांना बळी अर्पण करीत असत व देवी देवतांना भोजन देत असत परंतु शांतार्पणात ह्या उलट आहे परमेश्वर अर्पण आणणाऱ्याला भोजन देतो परमेश्वर हे अनुवादाचे पुस्तक बारावाध्या सहा आणि सात वचनांमध्ये स्पष्ट करतो वाचूया श्रोत्यानो अनुवादाचे पुस्तक बारा वात्या सहा आणि सात वचने आणि तेथेच तुम्ही आपले होमबली यज्ञबली दशमांश स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे नवसाची अर्पणे स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडा मेंढांचे प्रथम वत्स आणावे तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या समोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्या तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा चरबे पूर्णपणे जळून जात असे पण याचकाला मात्र छातीचा व खांद्याचा भाग मिळत असे आरपिणारा बाकी उरलेले खात असे हे सर्व तो परमेश्वराच्या भवनात करीत असे परमेश्वर यजमान असे व अर्पणारा एक पापी पाहुणा असे परंतु गैरयहुद्यांमध्ये ह्याच्या उलट होते व त्याच आधारावर यशयाने इस्रायल लोक जेव्हा दुसऱ्या देवी देवतांकडे वळले तेव्हा त्यांच्यावर आरोप ठेवला हो श्रोतानो ह्याविषयी आम्ही अधिक माहिती पुढच्या कार्यक्रमात पाहूया परमेश्वर आपला सर्वांस आशीर्वाद देऊ